नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. वाडेघर येथे संजीवनी पाटी महाकाळेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष आयोजित तसेच IMC यांच्या विद्यमाने नाममात्र दरात फुल बॉडी चेकअप शिबिर मंगळवारी संपन्न झाले. वाडेघर येथील महाकाळेश्वर मंदिरात मंगळवारी आरोग्य तपासणी शिबिरात सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत फुल बॉडी चेकअप करण्यात आले. धावपळीच्या युगात प्रत्येक मनुष्याना त्या समस्येने ग्रस्त असून आजाराचे योग्यवेळी निदान झाले तर उपचार करून रोगावर मात करता येते. या आरोग्य तपासणीमध्ये अत्याधुनिक क्युरमा मशीनद्वारे शरीरातील फुफ्फुस रोग, हृदयरोग, यकृत रोग, मेंदूचे विकार, वुकरोग, हाडांचे रोग, मधुमेह, स्थूलता, अंतस्त्राव, ग्रंथीचे विकार, त्वचा रोग, स्त्रियांचे आजार, डोळ्यांचे विकार, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड, 36 प्रकारच्या टेस्ट केल्या गेल्या. IMC च्या डॉक्टर कर्मचारी पथकाने रुग्णाच्या तपासणी अंतिम मार्गदर्शन करीत आहार आयुर्वेदिक औषधे देत रुग्णांना उपचाराबाबत सल्ले दिले. या तपासणी शिबिरात 158 अधिक जणांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये पुरुषांच्या संख्येपेक्षा महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. महाकाळेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित या आरोग्य शिबिरामुळे मात्र दरात आरोग्य तपासणी होऊन ॲलोपॅथिकचा साईड इफेक्ट पेक्षा आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून आजाराचे समूळ उच्चाटनासाठी सर्वसामान्य रुग्णाला परवडेल या उद्देशाने तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते, असे महाकाळेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष तसेच भाजप ठाणे विभाग महिला आघाडी सरचिटणीस संजीवनी रमेश पाटील यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. 6 वर्ष झाले महाकाळेश्वर चॅरिटेबल ट्रस्टद्वारे मी समाजोपयोगी वस्तूंचं, शालेयोपयोगी वस्तूंचं वाटप करते, समाजासाठी धोरण राबवत असते. तर आजचा विषय असा आहे की ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेदिक हे खूप चांगलं असतं हा माझा स्वतःचा पण अनुभव आहे. ॲलोपॅथी हे तात्पुरतं दुखणं बंद करते, पण आयुर्वेदिक औषधे मुळापासून ते दुखणं संपवते. आजकाल आजच्या या युगामध्ये जंक फूड खूप खाल्ल्या जातं, तर त्याद्वारे होणारे विविध प्रकारचे आजार जसं मोठापा, पथरी, मुळव्याध, संधिवात, आमवात हे असे बरेचसे आजार आहेत. तर त्या एका आजाराची सुरुवात हे 10 आजार करतं आणि हे मुळापासून नष्ट करण्याकरता आपण आपले पूर्वीपासूनचे जे आयुर्वेदाचार्य आहेत त्यांनी तुळशीचा वापर कसा करावा सर्दी खोकल्यासाठी ते सांगितलं आहे. तर ह्या तुळशीच्या उपयोगाने वेगवेगळ्या आजारावर कसे मात करू शकतो आपण याचं हा उद्देश घेऊन आज हा जो आयुर्वेदेचा कॅम्प लावलेला आहे, या कॅम्पाचा अर्थ असा आहे की लोकांच्या आरोग्याशी आपण त्यांना चांगल्यात चांगली सेवा देऊन एक समाजसेवाच आपण करत आहोत असं मला वाटतं. आणि या आरोग्य शिबिराचा लाभ प्रत्येक घराघरात जास्त करून स्त्रियांनी घेतला पाहिजे, कारण स्त्रिया या घरामध्ये 24 तास काम करत असतात, तर त्यांना संधिवाताचा त्रास हा जास्त असतो. तर या औषधाचा जो फोकस आहे, या औषधाचा फोकस जास्त करून संधिवात आणि अपवाद ॲसिडिटी याच्यावर जास्त आहे, तर त्याच्यावर ही औषधं जास्त उपयोगी ठरतात. याचा म्हणजे प्रचार या कॅम्पद्वारे अजून 2-3 वेळा मी लावणार आहे हा कॅम्प, तर लोकांच्यापर्यंत या औषधाचं पोचवावं आणि त्यांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती पण करते. आणि माझा काहीतरी सहकार्य लाभेल समाजसेवेसाठी म्हणून मी या कॅम्पचं आयोजन केलं. याची तसं बघायला गेलं तर पूर्ण बॉडी चेकअप हे 2500 रुपये बाहेर घेतो, परंतु या कॅम्पद्वारे फक्त 150 रुपयामध्ये बॉडी चेकअपचं म्हणजे घेऊ शकतो याचा संधी. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.